नमस्कार, मी प्रसन्न जोशी। जय महाराष्ट्राच्या न्यूज रूम या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। न्यूज रूम मध्ये आम्ही सामाजिक, राजकीय, आर्थिक, साहित्यिक क्षेत्रातल्या मान्यवरांना बोलवतो। अपेक्षा ही असते की यानिमित्तानं नेहमीच्या मुलाखतींच्या पलीकडे, बाईट्सच्या पलीकडे जाऊन ते खुलेपणाने बोलतील, थोडंसं त्यांच्या खाजगी क्षेत्राबद्दल, आयुष्याबद्दल, थोडं त्यांच्या व्यावसायिक क्षेत्राबद्दल, आयुष्याबद्दल, आणि त्यानिमित्तानं एक संवाद होईल आणि काही नवीन गोष्टी आपल्या प्रेक्षकांना कळतील असा हेतू असतो। आणि याच आमच्या खास कार्यक्रमात आज आपले पाहुणे आहेत राहुल शेवाळे, शिवसेनेचे खासदार, शिवसेनेचे नेते, दिल्लीमध्ये शिवसेनेचा आवाज बुलंद करणारे आणि त्याचप्रमाणे मुंबईशी नाळ अजूनही जुळून असणारे, चार वेळा स्थायी समिती अध्यक्षपद भूषवणारे राहुल शेवाळे, मी त्यांचं स्वागत करतो। राहुलजी, तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्राच्या न्यूजरूममध्ये। त्यांच्याशी आपण सगळे संवाद साधणार आहोत, माझे सहकारी पण तुमच्याशी बोलतीलच, पण त्यापूर्वी मी पहिल्यांदा सुरुवात करतो की मुंबईत महापालिकेमध्ये एवढा रुळलेला माणूस जनरली दिल्लीमध्ये रमत नाही, तुमच्या बाबतीत काय? साहजिकच मुंबई महानगरपालिकेचं चार वर्ष स्थायी समिती अध्यक्षपद भूषवल्यानंतर आणि संपूर्णतः मुंबई महानगरपालिकेचं काम केल्यानंतर दिल्लीतला अनुभव हा वेगळा होता आणि नवीन होता, परंतु आयुष्यातला एक दुसरा म्हणजे राज्य टप्पा म्हणून तो एक चांगला अनुभव होता, कारण देशपातळीवर काम करण्याचं एक खासदार म्हणून एक वेगळा अनुभव असतो आणि त्यात महानगरपालिकेचा बेस घेतल्यानंतर अर्बन डेव्हलपमेंटचे जे विषय आहेत तर त्या विषयासंदर्भात एक संपूर्ण जाणकारी असल्याकारणामुळे एक चांगला परफॉर्मन्स पण तिथे देऊ शकलो आणि टप्प्याटप्प्याने मुंबईचे जेवढे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पार्लमेंटचे जेवढे आयुध आहेत आपले ते वापरून गेल्या 3 वर्षात तो आपण प्रयत्न केलेला आहे मी पूर्ण। पण शेवाळेजी, हा टप्पा मुंबईपासून दिल्लीला जाण्याचा सोपा नव्हता, तुमच्यासमोर स्टँडिंग खासदार गायकवाडांचं आव्हान होतं, काँग्रेसचं त्यांचं 10वीतला त्यांचा मोठा बेस होता, तुम्हाला एकीकडे दादरसुद्धा सांभाळायचं होतं, मनसेची पुन्हा कदाचित फूट पडू शकली असती मराठी बोर्ड बँकेमध्ये, दुसरीकडे 10वीचा नाही म्हणायला थोडासा काँग्रेसकडे झुकलेला वर्ग, असं असताना सुद्धा तुम्ही ते आव्हान कसं काय पार केलं? नाही, दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ खऱ्या अर्थाने आव्हानाचं होतं, कारण शिवसेनेचं त्या ह्यापूर्वी जो जुना मतदारसंघ होता त्यात आमचे शिवसेना नेते माननीय मनोहर जोशी सर होते आणि त्यांना हरवून गायकवाडांनी 2 वेळा त्या ठिकाणी विजय प्राप्त केला होता। पण संपूर्णतः दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाची जर रचना पाहिली तर 10वी जर विधानसभा नेहमी काँग्रेसचा बालेकिल्ला बोलला जायचं, पण माझा जन्मच 10वीला झाल्या कारणामुळे 10वीतल्या मतदारांनी मला जास्त तिकडे मतदान केलं आणि अणुशक्तीनगर आणि चेंबूर जो विधानसभा आहे ज्या ठिकाणी काँग्रेसला प्रत्येक वेळी लीड मिळायचा तर त्या मतदारसंघात लहानपणापासून तिथे मोठा झाल्याकारणामुळे तिथेही तिथल्या लोकांनी जास्त मतदान केलं, त्यामुळे हे 3 मतदारसंघामुळे शिवसेनेचा नेहमी पराभव व्हायचा, त्या 3 मतदारसंघातच लीड मिळाल्या कारणामुळे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा। पण मग दिल्लीमध्ये गेल्यानंतर विशेषतः गेल्या काही काळामध्ये मोदींचा करिश्मा, त्यांचा असणारी पकड, एकीकडे भाजप मुळातच बहुसंख्येनं त्याकडे आहे त्यामुळे ते पूर्ण सत्तेत आहेतच, त्यांनी तुम्हाला सोबत घेतलेलं आहे सगळ्या इंडियातल्या घटक पक्षांना, पण मग मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये म्हणजे दिल्लीमध्ये एक संसदेचा गट म्हणून, सत्ताधाऱ्यांमधला एक गट म्हणून काम करताना तो फील कसा येतो? मोदींना तुम्ही जास्त जवळून बघितलं असणार। निश्चित स्वरूपात येतो, कारण एनडीएचा एक घटक पक्ष असल्याकारणामुळे एनडीएची जी धोरणं असतील तर त्या धोरणाची अंमलबजावणी करताना शिवसेनेला विश्वासात घेतलं जातं आणि राष्ट्रीय पातळीवर जे निर्णय होतात त्या संदर्भात पण शिवसेनेची भूमिका तिथेही नेहमी स्पष्ट असते, वेळोवेळी शिवसेना स्वतःची भूमिका स्पष्ट करते, आपल्या भूसंपादन जे विधेयक आहे त्या संदर्भात पण शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जरी मोदीजींची जी भूमिका होती तर त्या विरुद्ध जर भूमिका शिवसेने व्यक्त करून आपली महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला फायदा होईल या दृष्टिकोनातून भूमिका स्पष्ट केली, GST संदर्भात पण मुंबई महानगरपालिकेचं जे ऑक्ट्रॉय बंद करून त्यांचं आर्थिक नुकसान होऊ शकतं तर त्याही संदर्भात शिवसेनेने भूमिका स्पष्ट केली, त्यामुळे मोदीजींचं जे जे घोषणा असतील का ज्या असतील तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आणि मुंबईच्या दृष्टिकोनातून शिवसेनेने नेहमी आपली भूमिका स्पष्ट केलेली तिथे। तुम्ही आता म्हणाला की शिवसेना ही प्रत्येक मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत आलेली आहे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयावर सुद्धा शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे, मात्र ज्या पद्धतीनं गायकवाडांसाठी संसदेमध्ये एक प्रकारे एकत्र येत जो आवाज उचलला गेला तो शेतकरी कर्जमाफीसाठी का होताना दिसत नाही? आपल्याला माहिती नसेल शेतकरी कर्जमाफी करता शिवसेनेच्या प्रत्येक खासदाराने 0 आवर असेल, 377 असेल, जे पार्लमेंटचे जे नियम असेल त्या नियमानुसार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आवाज उठवला आणि प्रत्येक अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करता प्रत्येक खासदाराने भूमिका स्पष्ट केलेली आहे, ॲग्रिकल्चरचं ज्यावेळी बिल होतं त्यावेळी भूमिका स्पष्ट केली आहे, बजेटचे ज्यावेळी स्पीच आपण बघाल तर प्रत्येकाच्या बजेटच्या स्पीचमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी हे प्रत्येक खासदाराने आपली भावना
भावना व्यक्त केली आहे आणि त्याचं ऑन रेकॉर्डवर या सर्व गोष्टी आणलेल्या आहेत. त्यामुळे गायकवाडांची गोष्ट वेगळी, तो विषय वेगळा आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरता शिवसेना बांधील आहे आणि त्याकरता जे जे प्रयत्न करायला पाहिजे ते शिवसेनेचे खासदार म्हणून सर्व करत आहेत आम्ही. मात्र शिवाजी गायकवाडांच्या मुद्द्यावरून ज्या पद्धतीनं शिवसेनेचे खासदार जे आहेत ते एकत्र संसदेमध्ये ज्या पद्धतीनं दिसले, जो एक राडाच आपण म्हणू की सगळा गोंधळ जो आहे, राडा जो आहे, तो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अशा पद्धतीनं, म्हणूनच म्हटलं की अशा पद्धतीनं आवाज हा शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर का उचलला जात नाही. आपण गेले 3 वर्षाचं जर पाहिला पार्लमेंटचं संपूर्ण सेशनचं आहे, तर प्रत्येक खासदाराने, मी यापूर्वी व्यक्त केली, खासदाराने त्याला ज्या ज्यावेळी त्याची भूमिका स्पष्ट करायची त्यावेळी व्यक्त केली आणि ज्यावेळी सर्व खासदारांनी मिळून यापूर्वी पण कर्जमुक्तीसाठी वेलमध्ये पण गेल्या वर्षीच्या आंदोलनात वेलमध्ये पण गेलेले आहेत आणि यावर्षीचं जर आपण बजेट सेशनचं प्रत्येक खासदाराचं स्पीच बघाल तर प्रत्येक खासदाराच्या स्पीचमध्ये कर्जमुक्तीचं आव्हान आणि मागणी खासदारांनी सरकारकडे केलेली आहे. शिवाजी, उद्धव ठाकरे आता NDA बैठकीत गेले होते, मातोश्रीची वर्षानुवर्षांची परंपरा होती की राष्ट्रपतीपदाची निवड जेव्हा होते तेव्हा मातोश्रीवरती येणं होतं, मात्र यावेळी तशी झाली नाही, ती परंपरा मोडली गेली आहे, त्याकडे कसं पाहता तुम्ही? एक शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक म्हणून तुम्ही एक नाही, परंपरा मोडली गेली नाही. ही बैठक होती NDAची होती आणि त्या बैठकीत 2 मुद्दे होते. ते 2 मुद्दे की 2019 निवडणूक ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल आणि सबका साथ सबका विकास या मुद्द्यावर जे NDAची जी ध्येयधोरणं आहेत त्याचे येणाऱ्या 2 वर्षात कसं इम्प्लिमेंटेशन होईल हा अजेंड्याचा मुद्दा होता. हे 2 विषय अजेंड्यावर होते. राष्ट्रपतीच्या निवडणुकीचा कुठलाही मुद्दा त्या अजेंड्यावर नव्हता आणि त्या संदर्भातली कुठलीच चर्चा झाली नाही आहे. त्यामुळे जी परंपरा आहे ती परंपरा तशीच राहील आणि परंपरेनुसार मातोश्रीवर जे विनंती करण्यासाठी येतील सर्व. राहुलजी, यापूर्वी पण मोदी KBCला BKCला येऊन गेले होते आणि त्यानंतर अनेक त्यांच्या व्हिजिट झाल्या मुंबईमध्ये, त्यावेळी मातोश्रीचा किंवा उद्धव ठाकरेंचा उल्लेखसुद्धा तिथे झाला नाही, पण अचानक आता उद्धव ठाकरेंना मोदी भाई कसे वाटायला लागले, मोठे बंधू कसे वाटायला लागले अचानक? नाही, यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींची भूमिका ही स्पष्ट आहे की आम्ही नेहमी नातं जोडतो आणि नातं निभावतो आणि त्यामुळे शिवसेनेने ही भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही नातं अजूनपर्यंत ठेवलेलं आहे, नातंचा रिस्पेक्ट अजूनही करत आहेत. उल्लेख केला की नाही केला का नाही तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु शिवसेना ह्या मुद्द्यावर अजूनही ठाम आहे की अजूनही आम्ही नातं जोडायला तयार आहे, तोडायला तयार नाही आहे. पण वेळोवेळी भारतीय जनता पार्टीकडून कुठे ना कुठेतरी आरोप केले जातात, व्यक्तिगत आरोप केले जातात, याही गोष्टींचा आम्ही उल्लेख केलेला आहे की आपण व्यक्तिगत आरोप करता आणि आपल्याला जर संघर्ष करायचा तर शिवसेना पण संघर्ष करायला तयार आहे. जर ते आपण भूमिका आपली स्पष्ट करावी तर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली, त्यांनाही संघर्ष नको आहे आणि तेही आता व्यक्तिगत आरोप कुठले करणार नाही आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींनी ती भूमिका स्पष्ट केली. आपल्याला माहिती सगळ्यांना, कुलभूषण जाधव हे पाकिस्तानमध्ये त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. शिवसेनेने रवींद्र गायकवाडांच्यासाठी संसद दणादण सोडली, सरकारवर दबाव आणला. हा मराठी माणूस आहे, मुंबईचा आहे, शिवसेना मुंबईतली आहे, याच्यासाठी शिवसेना काय करते? सगळे खासदार सरकारवर दबाव आणतात का, किंवा मोदींना भेटलत का, तुम्ही भेटणार आहात का, तुमची भूमिका काय असणार आहे? कुलभूषण जाधव यांना ज्यावेळी शिक्षा पाकिस्तानतर्फे घोषित करण्यात आली त्यावेळी सर्व पार्लमेंटमधल्या सर्व खासदारांनी या संदर्भातली सर्वांनी भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेतर्फे विनायक राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली आणि सर्व खासदारांनी संपूर्ण सरकारवर दबाव आणला. त्यावेळी स्वतः राजनाथ सिंग आणि सुषमा स्वराज यांनी भूमिका स्पष्ट केली सरकार या संदर्भात आणि त्यांनी सर्व खासदारांना आणि पार्लमेंटला वचनही दिले की या संदर्भात सरकार पॉझिटिव्ह सर्व पावलं उचलतील आणि कुलभूषण जाधव यांना कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तानच्या तावडीतून सोडून आणण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करतील. राहुल सर, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मुख्यतः जो पवित्रा तुम्ही आक्रमक पवित्रा घेतला होता, तो उद्धव ठाकरे दिल्लीच्या भेटीनंतर तो आक्रमक पवित्रा कुठेतरी कमी झाला, असं एक राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. नाही, कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि कर्जमुक्तीसाठी शिवसेनेची जी आक्रमक भूमिका आहे ती आक्रमक भूमिकाच राहील. सरकार या संदर्भातली पॉझिटिव्ह पावलं उचलत आहे त्यामुळे थोडा वेळ सरकारला देत आहे. सरकार या संदर्भातला माननीय मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि येणाऱ्या कालावधीत ती कर्जमुक्ती संदर्भात ते पावलं उचलणार आहेत. तर अशावेळी शिवसेना त्या संदर्भात वेट अँड वॉच आपली भूमिका करत आहेत. जो आक्रमकपणा आहे तो तसाच आहे आणि जर नाही केलं तर त्याच्यापेक्षा अजून आक्रमकपणे शिवसेना उभी राहील. नाही, पण अफजल खान वगैरे ज्यांची तुलना करण्यात आली होती, तर आम्ही जो इतिहास शिकलो होतो त्याच्यामध्ये अफजल खानाचा वध होतो,
पण इथे शाहिस्तेखानाची बोटं कापली जातात, इथे अफजलखानाकडेच मराठ्यांचे मावळे जात आहेत आणि गळा भेद घेत आहेत आणि म्हणतात अरे अफजलखान तर माझा भाऊ आहे, हा कसा काय एकाच वेळी शक्य नाही? ह्या गोष्टी जसं तेही बोलतात ह्या निवडणुकीपुरती असतात, त्यामुळे या सर्व गोष्टी आता संपलेल्या आहेत. एक सबका साथ सबका विकास जर करायचा असेल तर ह्या गोष्टी दुर्लक्ष करून विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. महेशवाळजी, तुम्हाला असं म्हणायचं की निवडणुकीपुरती ती भांडणं होती, आता सर्व काही आलेलं आहे? निवडणुकीपुरती भांडणं नव्हती, निवडणुकीपुरते आरोप प्रत्यारोप होते. त्यांनी आरोप केले त्याला प्रत्यारोप केले, मला सांगा आरोप केले नसेल तर ते प्रत्यारोप झालेच नसते. मग आता ही भांडणं मिटलेली आहेत तर मग आता संसदेच्या कॅन्टीन मध्ये शेवाळी आणि सोमय्या एकत्र चहा पितात का? नाही, ते कधी शक्य होणार नाही. कारण सोमय्यांनी व्यक्तिगत आरोप केलेले आहेत आणि त्या संदर्भातला खुलासाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींनी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांना त्याच दिवशी या संदर्भातला गोष्टींचा उल्लेख केला की तुम्ही सर्वांनी हे सगळे व्यक्तिगत आरोप केलेले आहेत आणि तुम्हाला जर संघर्ष करायचा असेल तर शिवसेना पण संघर्ष करायला तयार आहे. तर त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका लवकरात लवकर स्पष्ट करावी याही संदर्भातला उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींनी त्या दिवशी त्या बैठकीत केलेला आहे. त्यामुळे शिवसेनेने कुठेही आपली भूमिका सोडलेली नाही आहे. सोमय्यांचे जे काही आरोप आहेत त्या आरोपांचं उत्तर दिलेलं आहेत आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मराठी मुंबईतल्या लोकांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे आता आम्हाला उत्तर द्यायची गरज नाही, लोकांनी उत्तर दिलेलं आहे. आज मुंबई महानगरपालिकेत शिवसेना एक नंबरचा जो पक्ष आहे तर ते किरीट सोमय्यांना उत्तर आहे. राहुलजी, राम मंदिराचा प्रश्न जो आहे तो वर्षानुवर्ष सुटता सुटत नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगून टाकलं की आता हा प्रश्न तुम्ही शक्य होईल तर बाहेर सेटल करा. त्यानंतर संघाकडनं अनेक विधानं येत आहेत रोज वेगवेगळी, भाजपकडनं येत आहेत, शिवसेनेचा सध्या काय विचार आहेत त्या बाबतीत? शिवसेनेची यापूर्वी शिवसेना वंदनीय शिवसेना प्रमुखांनी राम मंदिरासंदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि आता तीच भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींची आहे. राम मंदिर व्हावं ह्या संपूर्ण देशातल्या सर्व तमाम हिंदू नागरिकांची मनातली भावना आहे कित्येक दिवसाची. आज सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्यानुसार दोन्ही पक्षांनी त्या संदर्भातला तोडगा काढून आणि या संदर्भातला एक चांगला मार्ग काढावा आणि मला खात्री आहे की उत्तर प्रदेशचं आता योगींचं जे सरकार आहे तर आणि केंद्र सरकार या संदर्भातला एक चांगला निर्णय घेतील. आता जर का मगाशी सुद्धा तुम्ही सांगत होता की उद्धव ठाकरेंच्या दिल्ली भेटीनंतर आता जवळपास हे स्पष्ट आहे की 2019 लोकसभेसाठी तरी युती होणार असं दिसतंय सध्या, पण मग असं झालं तर मग हे हाच युतीचा फॉर्म्युला विधानसभेपर्यंत सुद्धा कंटिन्यू राहील? तो आता दोन्ही पक्षांच्या नेतृत्वावर अवलंबून आहे. सध्या NDA दोन प्रस्ताव होते की यंदाची 2019 जी निवडणूक आहे ती मोदीजींच्या नेतृत्वाखाली लढवायची, त्यामुळे निश्चित स्वरूपात लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भातला तो निर्णय झालेला आहे. विधानसभेचा निवडणूक तो त्या राजकीय राज्याचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्या संदर्भातला निर्णय ते घेतील. एक आतापर्यंत असं होतं की राष्ट्रपती पदाची निवडणूक म्हटली की मोठे मोठे नेते अडवाणींना आम्ही मातोश्रीवर जाताना बघितलंय, पण यावेळी उद्धव ठाकरेंना जेवायला बोलवलं जातं, उद्धव ठाकरे जातात, हात मिळवतात आणि मग सगळं अलबेल होतं. म्हणजे आता हे उघड आहे की शिवसेना पाठिंबा देणार भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला, पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मातोश्रीचा आप जो आम्ही बघितला इतकी वर्ष, बाळासाहेबांचा आप, मातोश्रीचा आप, तो असं नाही वाटत तो डायल्यूट झाला? नाही, मी यापूर्वीच सांगितलं तुम्हाला गैरसमज होतोय. ती बैठक राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरता बैठक नव्हती. राष्ट्रपती पदाच्या करता जी बैठक आहे ती साधारण मे पर्यंत होईल, परंतु त्यापूर्वीच मातोश्रीवर जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार येतील सर्व. राहुलजी, आज नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली, मात्र तरी कुठेही त्यांनी थेट स्पष्टपणे भाजपमध्ये जाणार किंवा नाही जाणार याबाबत स्पष्ट त्यांचं मत व्यक्त नाही केलं आहे. तुम्हाला काय वाटतं, काय तुम्ही देखील ते देखील शिवसेनेमध्ये होते तर तुम्ही कसा पाहता या सगळ्या गोष्टीकडे? नाही, या संदर्भात आपण नारायण राणेंनाच विचारलं तर तेच, कारण तेच सगळ्यांना संभ्रम अवस्थेत सर्व टाकत असेल, ते तेच या संदर्भातलं उत्तर देऊ शकतील. तुमचं काय गेस आहे की काय करतील, जातील नाही जातील? त्यांनी कुठेही जावं, सुखी राहावं. राहुल सर, थोडासा वेगळ्या धाटणीचा प्रश्न. तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड पाहिलं तर तसे तुमची आई MTNL कर्मचारी होत्या, वडील हे नेव्हीमध्ये अधिकारी होते, पण तुम्हीच का राजकीय क्षेत्राकडे वळला? म्हणजे ही ठिणगी कुठे पडली की असं का वाटलं कुठल्या वळणाला की आपण राजकारणामध्ये यावं? नाही, मी तसं कॉलेजपासून राजकारणात आहे. कॉलेजमध्ये पण मी GS होतो BVSचा आणि त्यानंतर इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी रमाधाम खोपोलीला आहे वृद्धाश्रम, तर त्या ठिकाणी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून मी पूर्ण काम करत होतो आणि त्याचवेळी ठाकरे कुटुंबाशी संपर्कात आलो आणि त्यावेळी संपूर्ण शिवसेनेच्या कार्याची
त्यावेळी ओढ लागली आणि त्यापासून मग शिवसेनेचं काम करत राहिलो. रमाधामचा प्रोजेक्ट झाल्यानंतर मग पुन्हा शाखाप्रमुख झालो आणि पूर्ण राजकीय कारकीर्द चालू केली. अशी चर्चा उठली होती की तुम्ही पण भाजपमध्ये प्रवेश करताय. अशी चर्चा भरपूर असते, सगळ्यांच्याच बाबतीत असते. आणि तुम्ही बॅनर पण मागे मोदींचे लावले होते त्यांच्या. नाही, मोदींचं हा प्रश्न उठला गेला की तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करता. इंदू मिल येते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे आंतरराष्ट्रीय स्मारक होणार होतं त्या स्मारकाकरता उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधान मोदीजी येणार होते. स्थानिक खासदार या नात्याने एक प्रोटोकॉल असतो की ज्या आपल्या मतदारसंघात पंतप्रधान येत असतील तर स्थानिक खासदार म्हणून आपण त्यांचं स्वागतच करत असतो, तर तो स्थानिक खासदार म्हणून तो स्वागताचा बोर्ड होता. एक यामध्ये पुन्हा उपस्थित होतो मुद्दा की तुमच्या इलेक्शनचाच मुद्दा होता. एका व्यक्तीने तुमच्या उमेदवारीसाठी खूप विरोध केला होता शिवसेनेतल्या ज्येष्ठ राजकारण्याने, खरं लोकसभेच्या लोकसभेसाठी नाही मला माहित नाही, आपल्याला माहित असेल, पण विरोध केला होता. आणि तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला तीन प्रकारचे विरोध होते. तुम्हाला एकीकडे काँग्रेसला रोखायचं होतं, मनसेकडनं किंवा इतर कोणाकडनं होणारं डॅमेज रोखायचं होतं, आणि शिवाय पक्षांतर्गत सुद्धा विरोध होता. नाही, असं काही कोणाचा विरोध नव्हता, त्यामुळे मी आता तरी कोणाच्या विरोधाचं काही सांगू शकत नाही. पण यापुढे आता असं आम्ही ऐकून आहोत की उद्धव ठाकरे आता मोठे निर्णय घेऊ शकतात, म्हणजे काही मंत्र्यांची खाती बदलू शकतात विधिमंडळामध्ये, राज्यामध्ये सुद्धा, केंद्रामध्ये सुद्धा कदाचित भाजपकडनं मिळू शकतं. तुम्ही प्रयत्नशील आहात? नाही, मी प्रयत्नशील नाही आहे, पण निश्चित स्वरूपात एक ती प्रोसेस असते. दोन तीन वर्षानंतर साधारण आमदार या संदर्भातला आपलं मनोगत पक्षप्रमुखांकडे व्यक्त करतात आणि आमदारांची भावना लक्षात घेऊन पक्षप्रमुख त्या संदर्भातला निर्णय घेतील. खासदारांची पण बैठक होईल, खासदारांशी पण त्यांची चर्चा करतील आणि खासदारांना पण काही बदल हवा असेल तर त्या संदर्भातला निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी स्वतः घेतील. मी पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदी निवडणुकीचा एक मुद्दा मला आता अचानक सुचला. समजा काँग्रेसनं यावेळी कुठल्या तरी वेगळ्या प्रकाराने, समजा काही मराठी माणसाचं नाव समोर आलं, कोणी नाव समोर येऊ शकतं, तर मग भाजप म्हणजे अलायन्सचा पार्ट म्हणून भाजपसोबत जाणार का मराठीचा मुद्दा म्हणून? आतापर्यंत तुम्ही केलेले आहेत तसे निर्णय, मग शिवसेना वेगळा निर्णय घेणार? नाही, तो त्यावेळी निर्णय घे, पण शिवसेनेने यापूर्वीच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींनी निर्णय घेतलेला आहे की NDA घटक पक्ष या कारणामुळे NDA जो निर्णय घेईल त्या निर्णयाशी शिवसेना ठाम राहील. सर, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? कारण आता हळूहळू आदित्य ठाकरे सुद्धा ठाकरे शैलीमध्ये येऊ लागलेले आहेत, आक्रमक होऊ लागलेले आहेत, तर कसं पाहता? निश्चित स्वरूपात युवासेना आदित्य ठाकरे आता चांगलं काम करतायत. युवासेनेच्या माध्यमातून विविध जे शैक्षणिक प्रश्न आहे ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करतायत आणि युवांशी केले कित्येक दिवस असे प्रलंबित प्रश्न आहे ते मार्गी लागतायत. शिवसेनेचे तीन कॅडर आहेत, एक शिवसेना वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराने प्रेरित झालेलं जे जुने शिवसैनिक आहेत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारे शिवसैनिक आणि हे युवासेनेचे, हा तिन्ही कॅडर आणि हा मधला जो एक गॅप होता, एक कम्युनिकेशन गॅप होता, तो गॅप युवासेनेच्या माध्यमातून पूर्ण होतोय. कारण तो कॅडर जो युवा कॅडर होता तो मध्यंतरी जरा मनसे किंवा इतर पक्ष आल्या कारणामुळे दूर झाला होता, परंतु आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वामुळे तो आता पूर्ण शिवसेनेशी बांधील झालेला आहे. राहुलजी, रोज सामना उघडल्यानंतर भाजपवर ताशेरे ओढलेले असायचे, भाजपला झापलेलं असायचं त्या हेडलाईनमध्ये, पण NDA बैठकीनंतर आता 2-3 दिवस झाले अशा प्रकारे कुठलेच वाद तिथे दिसत नाही फ्रंट पेजवरती, तर युती होण्यासाठी संकेत आहेत आणि भूमिका शिवसेनेची अशीच असेल आता भाजपच्या बाबतीत? नाही, सामना कधीच कोणाच्या दबावाखाली आणि कुठल्या बैठकीमुळे लिहिण्याचं बंद करणार नाही आहे. सामन्याचं 2 दिवस झाले, अजून आहेत भरपूर विषय सामन्याला मिळतील. येणाऱ्या कालावधीत सामन्याची भूमिका स्पष्ट करेल आणि परखड मत व्यक्त करणारं पाक्षिक असल्या कारणामुळे ते नेहमीच परखड मत व्यक्त करणार. या खासदार म्हणून बघत असताना मगाशी सुद्धा माझ्या सहकार्याने गायकवाडांचा प्रश्न मांडला होता, पण या प्रकरणामध्ये शिवसेना खूप एकटी पडली असं नाही वाटत? म्हणजे भाजपनं तर फार साथ दिली नाही आणि खरं तर आम्ही तर ऐकून असे आहोत की अधिवेशन संपेपर्यंत, त्याच्यानंतर सगळ्या विमान कंपन्यांनी बंदी उठवली, पण अधिवेशन संपेपर्यंत जो त्रास द्यायला पाहिजे होता तो त्यांनी बरोबर देऊन दाखवला. ना विरोधी पक्ष तुमच्या सोबत आले, ना भाजपनं काय केलं, सुमित्रा महाजनांकडे तुम्ही मुद्दा अगदी लावून धरला होता तरी सुद्धा त्यांच्यावरची बंदी शेवटच्या दिवसापर्यंत उठली नाही. नाही, गायकवाडांचं प्रकरण खऱ्या अर्थाने मीडियाच्या माध्यमातून एक चुकीच्या पद्धतीने दाखवलं गेलं आणि त्यामुळे एक प्रकारे लोकप्रतिनिधीची प्रतिमा पण खराब झाली होती. त्यामुळे थोड्या 1-2 दिवसात सगळेच संभ्रमावस्थेत होते, परंतु नंतर खरी परिस्थिती सर्वांना जाणीव झाल्याकारणामुळे त्या खरी गोष्ट काय याची संपूर्ण दुसरी क्लिप आल्यानंतर
मग सर्वांनी सर्वांची भूमिका स्पष्ट केली आणि त्यात कुठे तशी गायकवाडांची नंतर चूकही दिसून आली नाही. एअर होस्टेसचं पण नंतर तिचं स्टेटमेंट आलं आणि अशा वेळी या सर्व गोष्टी सरकारच्या पण निदर्शनास आणून दिलं. मीडियाचा त्यानंतर एवढा दबाव असल्या कारणामुळे मध्यंतरीच्या काळात स्पीकर मॅडम असेल कोणी कोणीच त्या संदर्भातलं डिसिजन घेतलं नाही. पण खरी बाजू ज्यावेळी लोकांसमोर आली आणि मीडियासमोर आली मग त्यानंतर सरकारने उचित पावलं उचलली. सरकारने जी भूमिका स्पष्ट करायला पाहिजे होती ती भूमिका स्पष्ट केली नाही. आपण बोलता ते खरं आहे कारण सरकारनेच गेल्या एक आठवडा जी दिरंगाई झाली ते सरकारमुळे झालं. सरकारने म्हणजे स्पीकर मॅडम किंवा सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टरने त्याच वेळी जर डिसिजन घेतलं असतं तर हे प्रकरण एवढं वाढलं नसतं. परंतु दुर्दैवाने हे प्रकरण चिघळेल कसं या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न केले आणि त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणजे खासदार म्हणून सर्वांचंच नुकसान झालं. पूर्ण जगभरात एक खासदाराची प्रतिमा पण खराब झाली. ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. ह्या गोष्टी त्याच दिवशी आणि त्याच वेळी जर चौकशी करून किंवा बैठक घेऊन जर संपवलं असतं तर ही गोष्ट एवढी वाढली नसती. एक शेवटचे काही प्रश्न घेण्यापूर्वी एक फक्त प्रश्न कम्प्लीट पूर्ण करतो कारण तुमचा मुंबईशी नेहमी संबंध राहिलेला आणि चार वेळा स्थायी समितीचा अध्यक्षपद होता. आता ज्या प्रकारचं यश मिळालेलं आहे शिवसेनेला, शिवसेनेला जागा दोन तीन जागा जास्त म्हणजे स्वतःच्या बळावरच्या तीन जागा जास्त मिळाल्या भाजपपेक्षा हा एक भाग झाला. पण भाजपचा जर का सक्सेस रेशो म्हणाला तर तुमचे फक्त 10-12 वाढलेले आहेत, त्यांच्या जवळपास दुप्पट तिप्पट जागा वाढलेल्या आहेत. हा सक्सेस रेशो कुठून आला भाजपचा आणि आज स्थिती अशी की भाजपने सुद्धा खेळी अशी खेळली की तुम्हाला सगळ्या बाबतीत बिनशर्त पाठिंबा दिला, तुमचा महापौर, तुमची स्थायी, सगळ्या विभाग समित्यांवरती सुद्धा तुमचे अध्यक्ष बसतील, हा जो सगळा सक्सेस रेशो मिळालेला आहे भाजपला याकडे तुम्ही कसं बघता? नाही, भाजपला जो सक्सेस रेशो मिळाला आहे त्याला जातीय समीकरण आहे. दुर्दैवाने पहिल्यांदाच ही जातीय समीकरण दिसून आली आणि त्याचं दुर्दैव आहे खरं. आणि भाजपाचं संपूर्ण ऍक्च्युली तुम्हाला म्हणायचं अमराठी लोकांनी मतदान केलं म्हणून निश्चित स्वरूपात मराठी नव्हते यामध्ये. नाही, मराठी असतील पण थोडे बहुत असतील. पण अमराठी विशेष करून जे गुजराती आणि जैन समाजाच्या यांनी शिवसेनेबद्दल त्यांना जो गैरसमज झाला तो गैरसमज त्यांनी मताच्या माध्यमातून व्यक्त केला. आणि जैन जे गुरु आहेत त्यांनी एवढी प्रक्षोभक भाषणं केली की शिवसेनेबद्दल त्यांनी जास्त गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. तर हे एक भाजपला मोठं ॲडव्हान्टेज मिळालं. आणि ओव्हरऑल संपूर्ण देशभरात आणि महाराष्ट्रात एक भाजपाचं थोडं वातावरण पण होतं, त्याचा फायदा भाजपाला मिळाला. पण ह्या संपूर्ण यशाच्या बद्दल बोलताना शिवसेनेचं यश हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण गेले 5 वेळा महानगरपालिकेत सत्तेत असून सुद्धा आज स्वतःच्या मित्रपक्षाने एवढे व्यक्तिगत आरोप करून भ्रष्टाचाराचे आरोप करून सगळ्यांनीच भ्रष्टाचाराचे आरोप केले, ते कुठेही भ्रष्टाचार त्यात सिद्ध झाला नाही असे आरोप होऊन सुद्धा 84 नगरसेवक निवडून येणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कुठलीही राज्याची सत्ता म्हणजे मुख्यमंत्री संपूर्णतः त्यात प्रचार करत होते. या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी प्रचार करत होते. या यशामध्ये पक्षाला यश मिळालं, पक्षाला यश मिळालं काय गड आला हे खरंच आहे पण घरातला एक सिंह मात्र चिंता आला नाही त्याचं दुःख आहे मनामध्ये. त्याचं दुःख आहे, साहजिकच दुःख असणारच त्याचं. राहुलजी, नोटाबंदीचा निर्णय होऊन आता अनेक महिने उलटून गेलेत, मात्र गेल्या 2 दिवसांपासून पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये ATM मध्ये अक्षरशः रांग लागलेल्या आहेत. ATM अनेक ठिकाणची बंद अवस्थेत आहेत, ATM मध्ये पैसे नाहीत. या परिस्थितीला काय कारण आहे तुम्हाला काय वाटतं? या परिस्थितीला कारण असं आहे की जो RBI ने जी पूर्वतयारी करायला पाहिजे होती ती पूर्वतयारी केली नाही, ती आता दिसून येते. आणि ह्याच गोष्टी आम्ही वेळोवेळी ज्यावेळी आम्ही पंतप्रधानांना भेटलो, अर्थमंत्र्यांना भेटलो, ह्याच गोष्टींचा उल्लेख केला होता. परंतु दुर्दैवाने त्यावेळी असं चित्र स्पष्ट करण्यात आलं की शिवसेनेचा नोटबंदीला विरोध आहे. शिवसेनेला नोटबंदीचा विरोध नव्हता, ही सर्व पूर्वतयारी RBI ने केली पाहिजे, बँकांनी करायला पाहिजे, सामान्य नागरिकांना त्रास झाला नाही पाहिजे, या गोष्टी यापूर्वीच निदर्शनास आणून दिल्या होत्या. दुर्दैवाने त्या आता लोकांना ह्या गोष्टीची जाणीव आता होत आहे. मी कार्यक्रमाच्या शेवटी राहुल शिवाजी तुमचे आभार मानतो, तुम्ही वेळ दिला आपल्या व्यस्त शेड्यूलमधून आणि जय महाराष्ट्राशी बोलत आणि त्याचवेळी आपल्या प्रेक्षकांतर्फे आणि माझ्या न्यूजरूमच्या सहकाऱ्यांतर्फे उद्या तुमचा वाढदिवस आहे त्यामुळे तुमचं त्यासाठी तुम्हाला शुभेच्छासुद्धा आणि तुमची उत्तरोत्तर अशीच प्रगती हो हेच याच मनोकामना. इथेच थांबूयात, पाहत रहा न्यूजरूम.